आजही 24 तास एक पाऊल पुढे विश्लेषण करतो त्यावेळेला पाहतो की राजकीय त्यांच्या नाराजगीपेक्षाही शरद पवार साहेब असतील किंवा एनसीपी असेल ह्याचं काँग्रेसने वेळोवेळी खच्चीकरण करायला सुरुवात केली असं दिसतं. आणि त्यामुळे सुरुवातीला आपण बघाल तर नंबर 2 गेम वगैरे आता चालू आहे, पण सुरुवातीला असलेली शरद पवार साहेबांची खाती त्यातलं फूड कधीच निघून गेलं, कृषी राहिलं, आणि त्यानंतर तिथपासून मुंबईच्या कमिशनर अपॉइंटमेंट पर्यंत अगदी पोलीस कमिशनरच्या त्या एनसीपीला विचारात घेऊन काँग्रेस करतय का, इथपर्यंतची सगळी जर आपण लेखाजोखा पाहिली तर लक्षात येईल की काँग्रेस एनसीपीचं खच्चीकरण करू इच्छित आहे आणि त्यामुळे कदाचित हा सगळा आता जो बेबनाव दिसतोय तो समोर येतोय असं माझं मत आहे. काँग्रेस एनसीपीचं खच्चीकरण करू इच्छित आहे असा एक दावा आशिष शेलार यांनी केलाय, तर एक प्रकारे दबावाचं राजकारण शरद पवार करतायत असा दावा पत्रकार आमचे मित्र भरतकुमार राऊत यांनी केलाय. मला जायचंय माणिकराव ठाकरेंकडे. माणिकरावजी मला सांगा, कुठेतरी एनसीपी आणि काँग्रेस या दोघांमध्ये आता बेबनाव निर्माण झालेला आहे, गोष्टी मीडियापर्यंत पोहोचवल्या जात आहेत, आत काय घडतंय हे सहजपणे मीडियाला कळतंय, काय म्हणाल आपण एक्झॅक्टली काय चाललेलं आहे आता, शरद पवार यांची नाराजी का आहे? यामधल्या प्रतिक्रिया जर आपण लक्षात घेतल्या या विषयावरच्या, आता भरतकुमार राऊत साहेब खासदार साहेब यांनी सांगितलं पत्रकार म्हणून, परंतु नंतर मग त्यांनी सांगितलं की शिवसेनेची पक्षाची विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा करत आहे ना, तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया त्या देत आहेत. बी जे पीचे सुद्धा शेलार जे बोलत आहेत त्याच्यातून स्पष्टपणे ध्वनित होत आहे की ते सुद्धा एक विरोधी पक्ष, ज्या पद्धतीनं त्या या विषयाकडे पाहायला पाहिजे ते त्या विषयाकडे त्या पद्धती राजकीय भांडवल म्हणून पाहत आहेत. परंतु काँग्रेस म्हणून, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार म्हणून या ठिकाणी आहे. शेवटी मूल्यमापन कशावर करणार तुम्ही? या ठिकाणी आज महाराष्ट्रामधल्या ज्या निवडणुका झाल्या असेल त्या शिवसेना बी जे पी कितीतरी मागे राहिलेली आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी पुढे गेली आहेत. आम्ही एकत्रपणे चाललो नसतो, आम्ही एकत्रपणे ज्या आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नसता तर लोकांनी आम्हाला जवळ केलं नसतं. परंतु वास्तविकता वेगळी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अत्यंत चांगल्या प्रकारचं सरकार आमचं चालू आहे, आघाडी सरकार चालू आहे, परंतु ह्या संदर्भामध्ये आम्ही दोन्ही पक्ष वेगळे आहोत. आणि पक्ष म्हणून ज्या वेळेला एखाद्या विषय आमच्या पुढे येतो त्यावेळेला दोघांनी समन्वयाने तो विषय मिटवायला पाहिजे, तीच भूमिका आमची काँग्रेस पक्ष. परंतु आज समन्वय होताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीचे नेते खुलेआमपणे मीडिया समोर जात आहेत, बूम हातात धरलेल्या आमच्या पत्रकारांसमोर विविध प्रकारची विधानं करतायत, त्यापेक्षा बूम नसताना आणखीन बरंच काही सांगतायत. मला सांगा कुठल्या प्रकारचं राजकारण आता तुमच्या दोघांमध्ये चालू आहे? एक प्रकारे आघाडी तुटायच्या मार्गावर आलेली आहे, काय सांगाल आपण? काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही आघाडी सरकार या ठिकाणी चाललेलं आहे. आणि यामधून जे काही विषय निघत असतील, एखाद्या वेळेला एक दुसऱ्यांच्या संदर्भामध्ये काही संशय निर्माण झाला असेल किंवा एखादा प्रश्न नव्यानं उपस्थित झाला असेल तर आम्ही बसून त्यावर चर्चा करू शकतो. यामध्ये मीडियाच्या समोर किंवा इतर जाण्याची कुठली गरज भासू नये तसं मला वाटतं, आणि तीच भूमिका काँग्रेस म्हणून आम्ही पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु आज भोजनाला न जाणे, एक प्रकारे सरकारी गाडी न वापरणे, काय म्हणाल आपण, काय प्रकारचं वातावरण आज दिल्लीत निर्माण झालं या सगळ्यामुळे? राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामधला बेबनावच समोर आलेला आहे. शेवटी दिल्लीमधल्या वातावरणावर मी काही भाष्य करणार नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार म्हणून आणि काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष म्हणून मी मधुकरराव पिचडजींना सुद्धा एक पत्र दुपारलाच लिहिलं आहे, आणि त्यामध्ये त्यांनाही कळवलेलं आहे की आपण तत्काळ समन्वय समितीची बैठक घेऊन जे काही विषय असेल त्याची बाहेर चर्चा करण्यापेक्षा आपण बसून तोडगा काढू. आणि आपलं आ पद्धतीनं आज सरकार चालू आहे ते एक चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत आहेत, त्याला पुढे नेण्याच्या बाबतीमधल्या आपल्या दोघांकडनं प्रयत्न व्हायला पाहिजे. एक सामंजस्याची भूमिका तुम्ही मांडता, याच्यात बरंच काही गोष्टी आल्या आहेत. या सेगमेंटचा शेवट करताना मला जायचंय प्रकाश बाळ आणि त्यानंतर भरतकुमार राऊत यांच्याकडे. प्रकाश बाळ मला सांगा, शरद पवार यांच्या नाराजीची 3 कुठली कारणं तुम्ही सांगू शकताय? काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसमध्ये
एका वर्षाच्या आधी ते बाहेर पडले काँग्रेसमधून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून, त्यांना असं काही वाटत असलं की आपलं जे कर्तृत्व आहे त्याला काँग्रेसमध्ये राजीवांची सरकार काँग्रेसच्या मनात एक दल मोर्चे आहे त्यातला एक हल्लेला आहे. पण पुन्हा ह्या दिवाळी दल मोर्चे म्हणून एका प्रत्येकाची किंवा वेगळ्या राष्ट्राची राष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणाबाबत कायमच मोठ्यांनी कायमच त्या पद्धतीने काम करत आलेले आहेत आणि त्यांना हे महाराष्ट्रातले जे नवे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कारभाराबद्दल त्यांची प्रचंड नाराजी आहे की एक मुख्यमंत्री काही आपल्याला काम करू देत नाही किंवा जी काही कामं राष्ट्रवादीची असतात जसे अभय देशपांडे त्यांनी सांगितलं किंवा भारतकुमार राऊत म्हणत होते त्याप्रमाणे राष्ट्रवादीची जी खाती आहे त्याच्या सरकारप्रमाणे हा आघाडीचा एक कोट अनकोट जो संकेत आपल्या देशात रुजवला आहे तो बरोबर नाहीये पण तो रुजला गेलेला आहे. त्या पद्धतीने काम होत नाही अशी त्यांची खंत आहे किंवा अशी त्यांची व्यथा आहे. मला प्रकाश बाळ मी तुमच्याकडे येतोय. मला जायचंय भरतकुमार राऊत यांच्याकडे. भरतकुमार जी मला सांगा, चार दिवस झाले या सगळ्या गोंधळाला, अजूनही राष्ट्रवादीच्या मागण्या समोर येत नाहीयेत. एक्झॅक्टली यातून पुढच्या काळातल्या काय राजकारणाची नांदी आपल्याला दिसतीये? एक लक्षात घ्या की आत्ता या आज मितीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीरपणे सांगाव्या आमच्या पक्षाच्या या मागण्या आहेत अशा सांगण्यासारखं काहीच नाहीये. जे काय आहे हे पॉलिटिक्स आहे, हे राजकारण आहे आणि राजकारण असं जाहीरपणे कोणी कोणाला सांगत नसतं. त्याची ओनरशिप, त्याची मालकी अशी कोणी स्वतःकडे घेत नसतं. त्यामुळे हे कधीच येणार नाही पुढे. मला वाटतं माणिकराव ठाकरे मगाशी जे म्हणाले त्याच्याबद्दल म्हणायचं आहे की माणिकराव ठाकरे हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे ते काय जे बोलले ते त्यांना त्यांच्या पदाला संयुक्तिक आहेत. परंतु ते ज्या ठामपणे बोलले त्याबद्दल मला त्यांचं अभिनंदन करते की इतकं ते कसं ठामपणे म्हणू शकतात की ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये त्यांचं काम चालू आहे. असं जर असतं तर मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर अजित पवार यांनी जे विधान केलं दुसऱ्या दिवशी त्यांच्या कॅबिनला लागलेली आग आणि मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला लागलेली आग याच्याबद्दल जे विधान केलं याच्याबद्दल माणिकरावांना काय म्हणायचं आहे? आपण माणिकरावांना काय म्हणायचं ऐकूया ना. माणिकराव काय म्हणतात बघूया. नाही मला एक वाक्य बोला. मी एक वाक्याबद्दल पुढे बोलतो आणखी दोन गोष्टी सांगतो की याच्याबद्दल त्यांना त्याच्याबद्दल काय झालं हे संवर्धन झालं का काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या? तिसरं जे श्वेतपत्रिका काढण्याबद्दल झालं हे सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संवर्धनाने झालं का? याची फक्त माणिकरावांनी जर उत्तरं दिली तर जनतेच्या दृष्टीनुसार ते अत्यंत रंजनात्मक आणि अत्यंत उद्बोधक असं होऊ शकेल. माणिकराव आता तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. भरतकुमार राऊतांनी अतिशय स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडलेली आहे. नाही मला अस्पष्ट थोडं स्पष्टपणा नव्हता त्यांच्या म्हणजे बोलण्यातून माझ्यापर्यंत येत. परंतु मला एकच सांगायचं आहे की शेवटी दोन पक्ष आहेत, दोन पक्ष आम्ही एकत्रपणे येऊन या ठिकाणी आघाडी सरकार चालवत आहोत आणि मध्ये एखाद्या पक्षांनी एखादा विषय त्या ठिकाणी उपस्थित केला असेल किंवा एखाद्या विषयाची शंका त्यांना असेल तर एक दुसऱ्याची बसून त्यामधून समन्वयाची भूमिका ही नेहमीच काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहेत आणि त्याच संदर्भामध्ये आमचा पुढाकार घेण्याचा प्रयत्न आहे की आपण एकत्र बसलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या आपण नेस्तरू. परंतु चांगल्या पद्धतीने लोकहिताच्या दृष्टिकोनातून राज्य आपण चालवतो आहोत ते पुढे आपण नेण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. यापेक्षा मला काही वेगळी भूमिका मांडायची नाही. आता आपण पाहिलं असेल की काँग्रेसचा एकूण सूर सामंजस्याचा आहे परंतु भरतकुमार राऊत, अभय देशपांडे, एवढंच काय प्रकाश बाळ यांनी यातल्या अनेक पाकळ्या आपल्याला काढून दाखवलेल्या आहेत. भरतकुमार राऊतांनी तर स्पष्टपणे यातल्या दबाव तंत्रावर हल्ला केला. आपण तिसऱ्या सेगमेंटमध्ये याच्या नेमकं यापुढे काय होणार आहे याची अनेक पर्यायांची चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.